L increases automatically. So if there are say 4 plug points in my brain, in someone who gets addicted, those 4 multiply by hundreds. So there are hundreds in that person's brain. So obviously what happens is, when I drink a particular quantity of alcohol, the remaining certain amount of dopamine will be released. But the remaining hundreds of receptors will say that we are not getting any dopamine. We want more. We want that pleasure. We want more dopamine so that we also get satisfied. And that is why the quantity of the substance or drug or the frequency or the potency or percentage of that drug needs to be increased, so that all of them are satisfied. And that is why a person becomes dependent on increasing use of that particular drug. And this change in the brain happens in only 4 out of 10 people, and these are the people who become addicted to a particular substance. The remaining 6, in their brain this does not happen, this chemical change does not happen. And that is why they don't get hooked or addicted to substances. So in case of alcohol, they can remain social drinkers or occasional drinkers. Whereas the people in whose brain this reaction happens, this change happens, they become problem drinkers because their brain will demand more and more and more. Thank you very much, sir. Thank you very, very much. हॅलो हॅलो हा सर ऐकू येतं. माझं नाव मिलिंद चंदूरकर. मी सर्वप्रथम मुकुंदरांचे आभार म्हणून व्यक्त करतो की त्यांनी मला संधी दिली की आपल्याला एवढं चांगलं लेक्चर ऐकायला मिळालं मला सगळ्याबद्दल, आणि एवढी चांगली शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. सर आमचं एक खारघरला आमचं एक सेंटर आहे, बांधिलकी फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे. त्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही निर्धार व्यसनमुक्ती केंद्र म्हणून खारघरला सेंटर चालवतो येळा मेडिकल कॉलेजमध्ये. आणि आताच आमचा नुकताच एक वर्ष प्रथम वर्धापन दिन पूर्ण झाला, त्याला मगदूम सर स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पण तुम्ही जी आता सगळी जी माहिती दिली त्यामध्ये आम्ही सुरुवातीला त्याच्या विड्रॉल्स मध्ये आणि त्याच्या मेडिकली ट्रीटमेंट मध्ये काम करतो, आणि पूर्ण आमच्याकडे तो महिनाभर राहून त्याला आम्ही मोटिवेशनली अपलिफ्ट करायचा प्रयत्न करतो. आणि त्यातला आमचा तिसरा पार्ट अजून आम्ही करू शकलो नाही की त्याला रिहॅबिलिट करण्यासाठी जे काही करायला लागेल की त्याला जॉब करून देणं हे करून देणं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अतिशय शास्त्रशुद्ध माहिती तुमच्याकडून मला मिळाली, याबद्दल धन्यवाद. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता महिलांमध्ये सुद्धा हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे, आणि आमच्याकडे सुद्धा महिलांची खूप मोठ्या प्रमाणात इन्क्वायरी यायला लागली आहे. तसं सुद्धा आम्ही नवीन वॉर्ड तयार करायचा प्रयत्न करतोय महिलांसाठी. आता आमच्याकडे 3 वॉर्ड सध्या आहेत, तर आता महिलांसाठी करायचा प्रयत्न चालू आहे, ते आता पुढे मागे काम चालू करतोय आम्ही. आणि आता बऱ्याचदा आणखी लहान मुलांसाठी मोबाईलचं व्यसन याच्यासाठी सुद्धा आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात इन्क्वायरी द्यायला लागल्या, तर त्यासाठी आपल्याला काय करायला डॉक्टर याच्याबद्दल मला आपल्याला विचारायचं आहे. धन्यवाद. आता तुम्ही थँक्यू तुमच्या प्रश्नाबद्दल. ऍक्च्युली कुठलंही आत्ता जे आपण बोलत होतो ते सायको ऍक्टिव्ह सबस्टन्सचं ऍडिक्शन झालं. पण तसंच जे मी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे रिवॉर्ड सर्किट जे मी बोललो ते फक्त ड्रग्सशी संबंधित रिवॉर्ड सर्किट नाहीये. हे जसं मी म्हटलं शाबासकीसाठी हे रिवॉर्ड सर्किट ऍक्टिव्हेट होतं, तसंच अनेक गोष्टींसाठी होतं. आणि त्याला तुम्ही जे म्हणताय मोबाईलचं ऍडिक्शन हे बिहेव्हिअरल ऍडिक्शन मध्ये येतं. बिहेव्हिअरल ऍडिक्शन म्हणजे काय, तर अशा पद्धतीच्या कृती की ज्या कृतींवर मी आनंदासाठी म्हणजे विसंबून जातो. आता काही प्रकारचे बिहेव्हिअरल ऍडिक्शन जे तुम्ही जसं म्हटलं इंटरनेटचा अतिवापर हा त्यामध्ये येऊ शकतो, मोबाईलचा अतिवापर हा त्याच्यामध्ये येऊ शकतो. एक प्रकारे आम्ही जे बघतो कधी कधी ते मास्टरबेशन किंवा हस्तमैथुनाला ऍडिक्ट झालेली व्यक्ती. कारण काय होऊन जातं की अशा व्यक्तींमध्ये त्या पद्धतीचं कार्य किंवा कर्म केल्यावरच माझा मेंदूला आनंद वाटायला लागतो आणि ह्या पद्धतीचं ऍडिक्शन हे होतं. आता मोबाईल ऍडिक्शन जेव्हा तुम्ही म्हणताय तर मला असं वाटतं की हे
हळूहळू कालानुरूप वाढत जाणारी घटना होणार आहे. अजून तरी आमच्या पुस्तकांमध्ये म्हणजे DSM म्हणून जे पुस्तक आहे आमचं की ज्याच्यामध्ये डायग्नोस्टिक क्रायटेरिया दिलेले असतात एका गोष्टीला ऍडिक्शन म्हणण्याची, तर त्याच्यामध्ये अजून हे आलेलं नाहीये, पण हे कधी ना कधी त्याच्यामध्ये समावेश होईल. इंटरनेटचा अतिवापर आणि मोबाईलचा अतिवापर हे ऍडिक्शन, त्याचं कारण हे आहे की आपल्या मेंदूला आपण कशाने आनंद देतो हे जर न कळत्या वयामध्ये घडायला लागलं. आता तुम्ही जर बघाल तर ड्रिंकिंग अँड ड्रिंक करण्यासाठी शासनाने एक वय निर्माण केलेलं आहे की तुम्हाला तंबाखूजन्य पदार्थ किंवा दारू हे कंझ्युम करण्यासाठी अलाव केलेलं आहे, पण त्याचं एक वय ठरवून दिलेलं आहे. अमुक इतक्या वयाखालच्या व्यक्तींना हे विकू नये, अमुक इतक्या वयाच्या खालच्या लोकांना बारमध्ये प्रवेश देऊ नये, हे का केलेलं आहे? तर हे शास्त्रीय स्टडीज वरती आधारित गोष्ट आहे. काय स्टडीज सांगतात की जर 21 वर्षाच्या खाली एखाद्या व्यक्तीला दारूची ओळख करून दिल्या गेली तर त्याचं त्या पदार्थावरती कन्झम्पशनवर नियंत्रण राहणार नाही आणि त्याला त्याचा ऍडिक्शन होण्याची शक्यता ही जास्त आहे. तर हे 21 वर्ष हा कुठून आलं तर शास्त्रीय दृष्ट्या जेव्हा त्यांनी याचा अभ्यास केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की जे ऍडिक्ट झालेली तरुण वर्ग आहे मंडळी आहे त्यांना पहिलं इंट्रोडक्शन टू अल्कोहोल हॅपन्ड बिफोर एज ऑफ 21. हे त्यांना जास्त करून मुलांना ज्या वेळेला हे व्यसन लागलेलं आहे त्यांना 21व्या वर्षीच्या आधी जर हे ओळख झाली या पदार्थाशी तर त्यांना व्यसनाधीन होण्याची शक्यता जास्त आहे. आता असं का असावं तर त्याच्यासाठीची थिअरी अशी वाटते मला असं वाटतं की आपण ज्याला मॅच्युरिटी म्हणतो साध्या शब्दामध्ये किंवा कठीण शब्दात सत्सद विवेक बुद्धी म्हणूया, तर हे येण्याचं एक विशिष्ट प्रकारचं वय आहे. आणि हे वय का आहे तर आपल्या मनामध्ये मेंदूमध्ये ज्या गोष्टी घडतात तर आपण जो म्हणतो मेंदूची वाढ तर पहिल्या 2 वर्षामध्ये मेंदू हा सगळ्यात जास्त वाढ होत असते मेंदूची. आपली कवटीची रचना अशी बनलेली आहे की आपण टाळू भरतो म्हणतो जे 2 फॉन्टॅनेले असतात ते टाळू 1.5 वर्षापर्यंत दुसरा टाळू जो आहे तो भरत नाही. म्हणजे काय तर कवटीने निसर्गाने अशी जागा ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये मेंदूची वाढ आतमध्ये व्हावी. पहिल्या 2 वर्षात ती मॅक्सिमम असते पण त्याच्यानंतरही मेंदूची वाढ होत असते. पण ती कुठे होत असते तर इंटरनली, जे मी न्यूरॉन्स म्हटलं पेशी म्हटलं त्या पेशी वाढत असतात. तुम्ही जर बघितलं तर आपला अभ्यास एज्युकेशन सिस्टीम मध्ये आकडेमोड किंवा अरिथमॅटिक आणि पाढे हे पाठ करण्याचं एक वय आहे. साधारणत वयाची पहिली 8 वर्षांमध्ये तुम्ही पाढे पाठ करा, 10 वर्षांपर्यंत पाढे पाठ करा, आकडेमोड शिका, जास्तीत जास्त ते त्याच्यावर भर असतो. ते का असतं कारण त्यावेळेला मेंदूतल्या पेशींची वाढ ही झपाट्याने असते. आज आपलं शास्त्र सांगतं की तुम्ही लँग्वेजेस भाषा ह्या लहान मुलांना जर मल्टिपल भाषा शिकवल्या तर ते पटापट शिकतात. तेच जर आपल्या वयामध्ये भाषा शिकायला गेलो तर आपल्याला एक शिकणं सुद्धा फार कठीण जातं. हे का घडतं तर आतमध्ये मेंदूमध्ये नवनवीन पेशी निर्माण होणं, एखादी वेल जशी वाढते, वेल कशी वाढते, एक ही फांदी इथे वाढते तिथे वाढते तिथे वाढते, तशा पद्धतीने आतमध्ये न्यूरॉन्सचं जाळं तयार होत असतं, पेशी वाढत असतात. हे साधारणतः 16 ते 18 वयापर्यंत वाढ असते. त्याच्यानंतर ती वाढ खूप जास्त मंद होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिस जर झाला आणि त्याच्या मेंदूचा जर काही भाग डॅमेज झाला रक्त पुरवठ्याने तर तो या वयात जर असतो तर ते रिकव्हरी 100% होईल. पण जर 40 नंतर ते झाला तर त्याची युजली एवढी रिकव्हरी होत नाही कारण मेंदूने त्याची वाढ थांबवलेली असते. आता हे सगळं सांगण्याचं कारण काय तर एखादी चांगली गोष्ट मी जर जसं मी आकडेमोड किंवा पाढे म्हटलं ती जशी पटकन शिकतो एखाद्या पर्टिक्युलर वयात कारण ते जाळं माझं निर्माण होत असतं. सायकल शिकतोय तर ते जाळं निर्माण होत असतं. ती शिकण्याचं जे जाळं आहे ती जी लिंक आहे ती फॉर्म होत असते. एखादं कुकर्म किंवा वाईट किंवा दुष्कृत्य सुद्धा जर मला त्या काळात शिकवल्या गेलं तर मला ते पण माझ्या जगण्याचा अविभाज्य घटक घडू शकतं होऊ शकतं. आता जेव्हा आपण मोबाईल बद्दल बोलतोय तर ही टेक्नॉलॉजी अशी आहे की जी लहान मुलांना अत्यंत आकर्षित करून घेणारी वस्तू आहे.
तुम्ही जर आजच्या घडीला युट्यूब आणि इतर गोष्टींवर दाखवणारे जे म्हणजे मी बरेचदा म्हणतो की हे जर माझ्या मेडिकलच्या वेळेला असतं तर मी गोष्टी खूप छान शिकू शकलो असतो, कारण मला माझ्या इमॅजिनेशनचा वापर खूप करायला लागायचा काही गोष्टी शिकताना, जे आज युट्यूबच्या माध्यमातून मला दिसतंय. तर ऑब्व्हियसली जे दिसत आहे ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स जो आहे हा अत्यंत परिणामकारक असतो, आणि तो जर सातत्याने एखाद्या लहान मुलाच्या लहान वयामध्ये त्याच्यावरती ते त्याचा एक्सपोजर झालं तर हळूहळू त्याला बाकीच्या गोष्टी ह्या रटाळ वाटणार आहेत. म्हणजे जर मी वयाच्या 4 वर्षाच्या आधी युट्यूबवरचं सगळं एबीसीडी सगळं काही युट्यूबनीच मला शिकवून दिलं तर जेव्हा मी शाळेत जाईन 4 वर्षाला त्यावेळेला मला नर्सरी राईम म्हणणारी टीचर ही अत्यंत रटाळ वाटायला लागेल, मला ती शाळा आवडणारच नाही, कारण मला ती इतकं छान ऑडिओ व्हिज्युअल पद्धतीने मला एक टीचर नाही, मला ती मोनोटोनस वाटेल, मला ती बोरिंग वाटायला लागेल. आणि मग ह्याचा अर्थ काय होतोय तर माझ्या मेंदूमध्ये असं रिवॉर्ड सर्किट तयार झालेलं आहे की ज्याच्यामुळे मला जसं मोठ्यांच्या बाबतीत मी म्हटलं की व्यसनाचं रिवॉर्ड सर्किट, तर हे एक प्रकारचं हेच छान बाकी सगळं रटाळ, म्हणजे माझ्या मेंदूवरती त्याने रिवॉर्ड सर्किटच असे बनवून टाकले की त्याच्यामुळे मला इतर गोष्टी रटाळ वाटायला लागतात. म्हणजे मला इथे माझ्या आईचं एक वाक्य आहे की कंटाळ्या बोर्डमचे सुद्धा सवय असली पाहिजे, म्हणजे मी जेव्हा कधी म्हणायचो की मला बोर होत आहे त्याला माझी आई म्हणायची बोर होण्याची सुद्धा सवय झाली पाहिजे, काही नाही बसायचं. तर हे जे ही गोष्ट आहे ही मुलांच्या बाबतीत आजच्या घडणं गरजेचं आहे, कारण ते आर सो एक्सपोज टू ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांना की त्याच्यामुळे हळूहळू त्यांना याची इतकी गरज होऊन जाईल. मी दुसरं उदाहरण हे नेहमी देतो, मला मी ऐकलेलं आहे की लहानपणी कन्स्ट्रक्शन वर्कर ज्या बायका असायच्या त्या आपल्या मुलांना रडू नये माझ्या एका दिवसाचं, कारण तो सुपरवायझर किंवा कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो मला पैसे देणार नाही त्या दिवसाचे, म्हणून त्या काय करायच्या अफू चाटवायच्या लहान मुलांना, अफू चाटवायचं म्हणजे ते मूल झुकलेलं राहील रडणार नाही आणि मला काम करू देईल. तर आजच्या घडीला मुलाच्या हातात एखादा स्क्रीन देणं हे त्याला अफू चाटवण्यासारखं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण त्याच्या हातात जर स्क्रीन दिला तर तो स्क्रीनकडे बरेचदा असं होतं की मला कटकट नको म्हणून आपण त्याकडे मोबाईल देऊन टाकतो, मोठ्यांना बोलायचंय तो सारखा मध्ये येतोय त्या मुलाच्या हातात स्क्रीन, म्हणजे मग काय होतं त्याला तुम्ही अफू, प्रत्येकाला मेंदूत हे आलं पाहिजे की मी त्याला अफू देतो आहे. जोपर्यंत मोठ्यांच्या डोक्यात हे येणार नाही, लहान मुलांची वैचारिक क्षमता मेंदूच्या वाढीत सतसद विवेक बुद्धी डेव्हलप झालेली नसताना त्यांना चांगलं आणि वाईट नकळत्या वयामध्ये तुम्ही त्यांना एक गोष्ट देताय की ज्याचे वाईट परिणाम सुद्धा आहेत. जसं आपण एखाद्या लहान मुलाला सुरी दिली किंवा चाकू दिला तर त्याच्यावरती आपलं लक्ष असलंच पाहिजे, जर आपण नाही अशा वेळेला त्याला दिला तर त्या चाकूनी समोर काही चिरण्याच्या ऐवजी त्याला त्याची स्वतःलाच त्याची इजा होऊ शकते. तर आपण ह्या पद्धतीचं किंवा त्याला म्हणतो माकडाच्या हातात कोलीत देणं तर तशा पद्धतीची गोष्ट आहे. त्यामुळे स्क्रीन एक्सपोजर हे लहान वयात आत्ताच्या घडीला प्रिव्हेन्शन करू शकतो. लक्षात घ्या आत्ताच्या वेळेला झाली आहेत बरीच मुलं त्याच्यावरती ऍडिक्ट, पण तरी सुद्धा बरीच नाही झाली आहेत. पण एक क्षण असा येईल की ज्या वेळेला या लाटेमध्ये मग ती सुनामी झाल्यावर आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे आत्ताच्या घडीला पालकांमध्ये आपल्याला स्क्रीन रिडक्शन हे करणं, पालकांमध्ये अवेअरनेस करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण नाहीतर पुढची पिढी ही स्क्रीन ऍडिक्टेडच निर्माण होणार. धन्यवाद सर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. फक्त मुद्दा असा की आम्हाला फोन बरेच असतात की मुलं व्हायलंट होतात, म्हणजे जर मोबाईल दिला नाही तर व्हायलंट होतात आणि ते कुठल्याही थराला जातात. आता मला असं वाटतं की आपल्याला, तुम्ही स्वतः डॉक्टर, मी डॉक्टर नाहीये, पण डॉक्टर म्हणून तुम्ही लोकांनी काहीतरी आपल्याला एसओपी तयार करायला पाहिजे की यासाठी आपल्याला काय करायला लागेल, याच्यावर काही आपल्याला कशा पद्धतीने उपचार करता येतील. कारण ही सुद्धा आता दिवसेंदिवस आवश्यक प्रयत्न करणं आहे, कारण तुम्ही आता म्हटलं तसं की याचं प्रमाण दिवसेंदिवस फार वाढत चाललेलं आहे, म्हणजे हे मुलांपुरतं नाही मोठ्या माणसांमध्ये सुद्धा हे व्यसन निर्माण झालेलं आहे. बरोबर, पण म्हणून म्हटलं एसओपी म्हणजे काय. आता उदाहरणार्थ आपण व्यसनमुक्तीत काम करणारे सगळे व्यक्ती हे गोष्ट स्टोरी ऐकली असेल की एखादा मुलाला किंवा नवऱ्याला समजा दारू प्यायची त्याला पैसे हवे आहेत आणि ते पैसे जर त्याला दिले नाही तर तो काय होतो, तो व्हायलंटच होतो, म्हणजे तो आक्रमक होतो, तो घरात तोडफोड करतो, तो शिवीगाळ करतो
आणि काम करणाऱ्या बायकोकडनं पैसे घेऊन कसेही पद्धतीने पैसे घेऊन बाहेर पडतो. तर सेम गोष्ट ही या मुलांच्या बाबतीत घडते. आता फक्त एकच गोष्ट आहे की ती बाई आपल्या नवऱ्याला व्यसनी आहे, बेवडा आहे असं म्हणून त्याला लेबल लावून मोकळी होते कुठेतरी स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी. आपण आपल्याच मुलाला व्यसनी हे लेबल करायला घाबरतो. एक दुसरी गोष्ट आपण हे मी असं नाही म्हणतो की पालक म्हणून ना आत्ताच्या घडीला अशी दिवस आलेले आहेत की आपण आपल्या मुलाने स्वतःला काहीतरी करून घेऊ ह्या घेईल या भीतीच्या सावटाखाली कायम वावरताना मी पालक बघतो. आणि मला असं वाटतं की त्याचं एक कारण हे आहे की पूर्वीच्या काळामध्ये 7-8 मुलं असायची, त्यामुळे एखादं मुल जर आजाराने दगावलं तरी सुद्धा तुम्ही बघायला वाईट वाटतं प्रत्येक आई वडिलांना, पण इतके भीतीच्या सावटाखाली जगायचे नाही. पण आताच्या घडीला हम दो हमारा एक या काळामध्ये तो त्यांनी जर स्वतःला काही करून घेतलं तर माझ्या भविष्याचं काय होईल ह्या एका भीतीच्या सावटाखाली का सगळे पालक वर्ग वावरत असतात. मला मी मला याच्यावरती म्हणजे असं काही प्रत्येक ह्याच्यावरती गोल्डन उत्तर कधीच नसतं, पण तरी मी असं म्हणेन की त्याच मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊन उद्या जर एखादं दुष्कृत्य करून क्रिमिनल तो झाला म्हणजे त्याला पोलिसांनी पकडून नेलं किंवा त्याला जन्मठेप झाली किंवा त्यांनी तोच दांडा तुमच्या डोक्यात घालून तुम्ही जर मेले आणि तुम्हाला त्याला पकडून घेऊन गेले मग अशा वेळेला त्याचं भविष्य काय आहे किंवा तुमचं भविष्य काय आहे. पण या भीतीतच जर आपण वावरत राहिलो कोण कोण मार्ग काढू शकत नाही, जो घाबरतो तो त्याला भीतीच फ्रीज करून टाकते. म्हणजे एखाद्या गोष्टीची जर मला भीती खूप असेल तर मी मार्ग काढायला जाणारच नाही. त्यामुळे पहिले पालकांना या भीतीतनं बाहेर काढायची मदत करावी लागेल. त्यांना हे लक्षात घ्यायला लागेल की ह्याचा वर्स्ट काय असू शकतं, म्हणजे हे जर वाढत गेलं तर उद्या ह्याचा अंत कुठे होऊ शकतो. आणि मग ती जर भीती मोठी असेल तरच पालक यातनं बाहेर निघायचा प्रयत्न करतील आणि त्याच्यासाठी फर्म राहायचा प्रयत्न करतील. मग त्याच्यावर पुढे विचार केले जाऊ शकतात की हा आक्रमक झाल्यावरती काय करायचं. बरेचदा मी सांगितलेलं असतं की घरातले लॅचेस काढून टाका, कडी कडी कुलप जी काही दारांमध्ये आतमध्ये आहेत, कारण त्यांनी स्वतःला लॉक करून घेतलं हा प्रश्नच उरायला नको. मी त्याच्या रूममध्ये कधी जाता यायला पाहिजे शक्य पाहिजे जाता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं आता दिसतंय की हा प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागलाय तर त्याच्यावरती वेळीच जर नाही केलं काम हे अजून चिघळलं तर प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे अशा वेळेला सल्ला हा मानसोपचाराचा घेतलाच पाहिजे. त्या मुलामध्ये नुसतंच ऍडिक्शन आहे का त्याला डिप्रेशन आहे का त्याला मॉनिटरिंग किंवा सुपरविजनच नाहीये घरी, म्हणजे त्याला आई वडील दोरी दिवसभर बाहेर जातात घरी तो काय करतो याच्यावर सुपरविजनच नाहीये का. दुसरी गोष्ट मुलांची दादागिरी तोपर्यंतच चालते जोपर्यंत त्यांना त्यांच्यावर मोठा दादा भेटत नाही. त्यामुळे पालकांना कुठेतरी ते पालक आहेत या भूमिके ही भूमिका विसरून चालणार नाही. पूर्वीच्या काळी थोडं जे असायचं की मी म्हणतोय म्हणून, म्हणजे वडील म्हणायचे मुलगा विचारायचा पण का, तर वडील म्हणायचे मी म्हणतो म्हणून. आजच्या घडीला हे विसरून चाललेत पालक की पालकांवरती मुलगा किंवा मुलगी डिपेंडंट असले पाहिजे एका वयापर्यंत. आत्ताच्या घडीला असं झालंय की तू म्हणशील तसं, मूल म्हणत तसं, त्याने नवीन पेन्सिल मागितली इथपासनं ते नवीन टीव्ही घरात कोणता आणायचा हे मूलच डिसाईड करायला लागलंय. त्यामुळे पालकांनी स्वतःची भूमिका विसरून चालणार नाही, पालकांनी पालकच राहायला पाहिजे. मित्र बित्र नंतर आधी पालक झालं पाहिजे. नमस्ते सर. हा हा बोला ना. हॅलो. नमस्ते सर. तुम्ही हे आता जी माहिती दिली खूप सुंदर माहिती आहे. ही सारी वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजे विज्ञानाने शोधून काढलेली दृष्ट्या बरोबर. आता आपल्याकडे आध्यात्मिक सुद्धा काहीवरती मार्ग आहे, असे काय मार्ग तुम्ही सांगू शकता का? मला वाटतंय मी चुकीचा व्यक्ती आहे हा प्रश्न विचारण्यासाठी, पण तरी मला असं वाटतं की अध्यात्म म्हणजे मी थोडं बहुत अध्यात्म वाचन म्हणा ऐकणं म्हणा करत असतो, त्यामुळे मी असं सांगेन की मार्ग आहे पण अध्यात्म हे तुम्ही लादून आवड निर्माण होत नाही. म्हणजे तुम्हाला ती मुळात असली पाहिजे. त्याचं एखाद्या मुलाचं किंवा व्यक्तीचं वातावरण आध्यात्मिक स्वरूपाचं किंवा असं सुरुवातीपासून असेल तर त्याची गोडी
थोडीशी निर्माण होऊ शकते, ती लादू शकत नाही. जसं उदाहरणार्थ बरेचदा पालक म्हणतात की माझं मी इतकी पुस्तकं वाचतो म्हणजे की आम्ही किती वाचायचो पण मुलं काहीच वाचत नाहीत. आजच्या घडीला वाचन संस्कृती मागे पडत चालली आहे. तेव्हा मला असं वाटतं तुम्ही वाचायचे पण तुम्ही आज वाचताय. बऱ्याचदा असं घरांमध्ये हे चित्र असतं की आजी आजोबांपासून आई वडिलांपर्यंत सगळे कुठले कुठले टीव्हीवरचे कार्यक्रमच बघण्यात मग्न असतात. ते स्वतःच पुस्तकं आता वाचत नाही, वाचायचे पण आज वाचताय का. त्यामुळे मुलं जेव्हा वाढतायत, वाढत्या वयातली मुलं जर वडिलांना आईला पुस्तकं वाचताना पाहणार नाही तर त्यांच्यात ती आवड कुठून निर्माण होणार. तसं आहे ते की तुम्ही जर आध्यात्मिक वातावरण घरात असेल किंवा आजूबाजूला असेल तर मग त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. याच आध्यात्मिक म्हणा, रिलिजियस म्हणा, कुठलाही धर्म धार्मिक म्हणा, तर बरेचदा तुम्ही आम्ही बघतो की मुसलमान धर्मियांमध्ये एक जमात नावाचा प्रकार असतो. म्हणजे ते 40 दिवसासाठी वगैरे एक धार्मिक फेरीवरती जातात इतर ठिकाणी, वेगवेगळ्या मदरशांमध्ये मशिदींमध्ये राहण्यासाठी. या गोष्टीचा मी पर्सनली डी एडिक्शन मध्ये वापर करून घेतलेला आहे. जेव्हा एखादा मुलगा व्यसनात अडकलेला आहे असं वाटतं पण त्याला सिव्हिअर शारीरिक विड्रॉवल येण्याची शक्यता नाहीये पण त्याला त्याच्या एन्व्हायरमेंट पासून लांब नेण्याची गरज आहे, त्यावेळेला मी त्याच्या आई वडिलांना म्हणतो की त्यांनी जर विचारलं की जमात मे भेजू क्या, तर मी म्हणतो नक्की भेजू. कारण त्याचं कारण तो 40 दिवस का होईना तो त्याच्या बाकीच्या सवंगड्यांच्या संगतीत राहणार नाही, धार्मिक संगतीत राहील. जिथे त्याच्यावरती तो राहणार, कुठे काय खाणार पिणार याच्यावरती लक्ष राहील. त्यामुळे ह्याचा वापर करून घेता येतो अनेकदा डी एडिक्शन मध्ये. त्यामुळे तो कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मध्ये राहतोय, हॉस्पिटल मध्ये न राहता. सो त्यामुळे मी म्हणतो बिलकुल पाठवा. त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्या समाजात धर्माचा अध्यात्माचा वापर करून घेता येतो डी एडिक्शन मध्ये सुद्धा. सर मैं मुक्ता महापात्र, आपने बोला था अबाउट फिजिकल जो प्लेजर सर्किट इन द ब्रेन एंड वो प्लेजर सर्किट को कैन वी ब्रेक थ्रू काउंसलिंग और थ्रू एनी मेडिकेशन. हाँ यस, सो दैट इज व्हाट आई सेड दैट वी गिव सर्टन डोपामिन ब्लॉकर्स और एंटी क्रेविंग मेडिसिन विच हेल्प पार्टली इन ब्रेकिंग दैट प्लेजर सर्किट. At the same time, counseling mein what can be done is, we have to make him unlearn. See, finally we have to remember, any kind of counseling also is, what are we doing? We always say that counseling helps how, biologically speaking, counseling if done in the right way, creates new pathways in the brains. So, for example, I'll just give you an example of depression. So there is a therapy called as cognitive behavior therapy in depression, which has been scientifically studied. So what they have found is medication as well as cognitive behavior therapy, finally what they have done is they have created new pathways in the neuronal, they have created new paths in the brain, they have created a new link of neurons in the brain. So what have they done is gradually the person who has undergone that therapy has learned a new way of living through new neurons or new cells which are formed in the brain. So counseling, finally what we are doing, trying to do through counseling, is also make him unlearn prior pleasure pathways which were wrong and make him learn new pleasure pathways. You see, someone who gets addicted or hooked on a drug, it doesn't happen in one day. What has happened is, over a period of time, this new pathway was created, a new pleasure circuit got formed, which is now overbearing or it is clouding other pathways. So, bachcha jab paida hua, when a child was born, and when he reached the age of, let us say, 25, when he got hooked to drugs, or 24 or 21. Now, before that, he used to feel nice when he was spending time with family. Usko family ke sath jana acha lagta tha, usko dost ke sath movie dekhna acha lagta tha, usko TV pe karna aur audio gaane sunna acha lagta tha, usko aur bhi pleasure wali cheeze thi. What has happened is, when I found that drug, uske baad kya ho gaya, wohi pathway itna strong ho gaya
की बाकी के पाथवेज मेरे एक्टिवेट ही नहीं हो रहे, दे आर नॉट गेटिंग एक्टिवेटेड. सो थ्रू द प्रोसेस ऑफ काउंसलिंग व्हाट वी डू वी शुड एम एट इज टू रीइग्नाइट, मेक हिम रीलिव और लर्न रीलर्न व्हाट ही हैज फॉरगॉटन. His other pleasure pathways should become activated so that he knows that मुझे खुशी के लिए और भी रास्ते थे, है और रहेंगे rather than only this pathway. Thank you sir. Thank you very much. Sir, मिलिंद चंदुरकर बोलतोय. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर कुठे मिळेल का, कसं कॉन्टॅक्ट कर द्यायला आपल्याला? 9 8 2 0 8. इथे मला वाटतं मेसेजिंगचा पण ऑप्शन आहे. हा मी इथे मेसेज टू एव्हरीवन मध्ये टाकून देतो. होय सर, होय सर. हा सांगा ना. 9 8 2 0 8 9 8 2 0 8 1 6 4 7 1 6 4 7 7. Okay sir, okay. Sir, when we were working with de-addiction, we have seen that most of them say that they got into this de-addiction because at an early, because of seeing their friends start, or it is the friends who have introduced this concept of alcohol or cigarette or something. So so like you said, this pleasure circuit, so probably like what you using the CBT technique, we can probably even tell them to have a newer support group or newer person who will give them the same pleasure which any sort of substance gives. That sort of thing can be done. I mean, make them learn to form a new group which will give them this like you said, this pleasure path. So what do you think about that, sir? Yeah, so obviously see, like I said, there is a age at which the addiction I mean substance introduced becomes an addiction. So the problem is that, see, it is also the age. Why is 21 or any other age considered a legal age? One of the reasons is the, like I said, the neurobiology or the brain mechanism. But the one other psychological thing is, see, that is also the age or teenage or adolescence when as a part of my hormonal changes happening in my body, the physical changes which happening in my body, and if you consider there was someone called as Erik Erikson. So according to his social staging, what am I trying to do at that age? I am trying to create my identity in the world. So a child, let us say till his primary schooling, what he is doing, he is trying to be a good child in the eyes of the parents. From secondary on, let us say adolescence, what is the child trying to do is create his own mark, create his own identity. Where am I in this world? And that is why at that time they what happens is they start believing peer groups, so children around them more than their parents. They are trying to hold out there and they start believing that world more than their parents, and they, so friends become confidants and parents know nothing. So there is, that is the age when adolescence, when parents know nothing going on there in their children's life and friends know everything going on in their life. So what needs to be percolated is that so since the beginning of parenting, what needs to be there is involvement with the peer group. If as a parent, if I am aware of my child's friends since the beginning, then I have a say somewhere about his friends when
ही इज इन ॲडोलसन्स ऑर अ लेटर इन लाईफ टिल अर्ली अडल्टहुड. बट इफ आय नो नथिंग, इफ आय एम इग्नोरंट ऑफ हिज फ्रेंड्स राईट फ्रॉम चाइल्डहुड, की हा है वो बाहेर वाले है, उसके दो तीन दोस्त है, आय डोंट नो वॉट वेअर दे स्टे, आय डोंट नो वॉट देअर पेरेंट्स डू, आय नो नथिंग अबाउट them, they are just his friends. If that is as a parent my attitude, it will act even for counselor, making a mark at that age is very difficult. They are not going to believe anyone who is not their age, so they will always feel that someone elder to them is just lecturing them, and at that age they do not like lecturing. So if I don't know what BTS is in an adolescent, if you know BTS is, what BTS is, it's a Korean band. I try to keep myself a little updated. The reason being, it becomes very, I don't do much counseling work, but it helps me in establishing a rapport. Okay, so if my child's mother brings him, ki nowadays he just watches Korean pop. And if I am talking to the child and if I begin the talk with, oh, so do you watch BTS? Do you like BTS? Then they will start talking about it. Because then they don't feel that I'm trying to, they know I know their lingo, if I know their way of talk, then they will start opening up with me. Now, as a psychiatrist, who I have accepted that I don't do much counseling work, that much of knowledge is enough for me to go in, okay? But as a counselor, if I would have been counseling, I would have needed much more. Because first of all, they need to feel that I am non-judgmental. If I start telling them like a parent, कि ये सब मत देखो, इसमें तुम्हारा टाइम वेस्ट होगा, इसमें ये तुमको क्या आगे क्या करना है, तुमको तो इंजीनियर बनना है, तो तुम ये सब देख के क्या करोगे, so then they will feel that this is same like my parents. Why should I listen to this guy? So main thing so it is very difficult for me as a counselor to make him understand that you need different friends. So if I tell them as an order, it will get straight away rejected. If I just try to make him aware gradually, it may work. But it is an uphill task, very, very, very difficult. Okay, thank you, sir. Very nice. Sir, I have a question. Mallika here. Can you hear me, sir? Yeah, yeah. When we are going to do counseling for a addict who is not under depression and one with depression, it is slightly different how we have to deal. So when you are saying that we have to create new pathways, how frequently we have to get connected with our patient? I think it should be client-to-client basis. If you feel that the client is very vulnerable, and by vulnerable, I mean that if he is getting influenced by people or things very easily, then I feel that the session should be more frequent. If you think that, I feel personally is that first there should be inroads, teach my client to introspect. That should be my first target. If the client starts introspecting, okay, what is wrong? Is there something wrong with me? Is there something wrong with my way of doing things? That is the first step towards recovery. So if I feel that introspection I have achieved, then the sessions can be a little far away. So let us say 2 weeks or something. But if I feel that he is still in denial, is not ready to introspect at all, then I think more of the frequent meetings, maybe 5-6 days, 7 days, weekly, etc., should be there. Once introspection begins, or the client is past denial and is in somewhat of an acceptance mode, then maybe it can be, so we need data of things happening for at least say 2 weeks. Accumulative data, what he did in those 2 weeks for us to work with that client. So I feel that when he overcomes denial, the session can be less frequent, but till he overcomes denial into his state, the session should be frequent. Okay,
That's good. And supposing we are doing counseling for depression, what exactly we should take care? What exactly? We need to take care to communicate on what aspects? First of all, in case of depression, we have to understand where, what stage of depression it is. We need to be very much aware about the criterion of depression, whether it is mild depression, moderate to severe depression, major depressive disorder, whether it is severe enough with psychotic features or suicidal ideation, etc., etc., etc. So if it is moderate to severe depression, then it definitely requires medication along with the therapy. We first and foremost, we should be sure about the staging of the depressive disorder. Second is, there should be a collaborative empiricism. So there should be, it depends on the therapy that is being done. So if it is just supportive therapy, then listening is the key. If it is going to be CBT or RABT, then we need to understand what kind of therapy will work in. So let us say REBT is going to have probably disastrous results in a severely depressed person or a moderate depressed, because that includes disputing, which I believe should not be done in moderate to severe depression. It will make him more vulnerable. So, but in yes, then CBT, if I am going to practice more of CBT, then accordingly, whether I should focus on behavior first, whether I should be focus on cognition first, that again will be a thing depending on the client characteristics or like psychological mindedness, education background, all this, and social support. So depending on that, it needs to be decided. Okay, sir. Thank you, sir. Hello. नमस्कार सर, मी कल्पना बोलते. ऐकू येते ना? माझा असा प्रश्न आहे, टीनेजर्सला पहिले जेव्हा कोरोनाच्या आधीचा बोलते क्लासेस असायचे, हे त्यानिमित्ताने मित्रमैत्रिणी भेटायच्या वगैरे. आता कोरोना काळामध्ये ते कमी झालेलं आहे, तरी ते त्यांचं ठरलेले आपण इथे भेटू, हे भेटू वगैरे. आणि समजा आपण कोरोना आहे नका जाऊ, तर ते एवढे अस्वस्थ होतात की लाईक ते अडिक्शन. मला वाटतं की त्यांना भेटलं असं हे खूप गरजेचं वाटतं मित्रमैत्रिणींना. तर तुम्हाला काय वाटतं, हे अडिक्शन आहे की हे साहजिकच आहे, त्यांना वाटतं की भेटावं मित्रमैत्रिणींना? म्हणजे खूप अस्वस्थ, नाही जायचं नाही, खूप अस्वस्थ होतात. नाही, मी किती दिवस गेली नाही, मला आज तरी जाऊ दे. मला असं वाटतं, जर टीनेजर्सला त्यांच्या मित्रांना भेटायची, मित्रमैत्रिणींना ओढ, याला जर मी अडिक्शन म्हटलं तर सगळे टीनेजर अडिक्ट असतील. त्यामुळे आपण अडिक्शन हे खूप विचार करून म्हणायची गोष्ट आहे. मी जसं म्हटलं की टीनेज हा हे वयच असं आहे की त्या वयामध्ये बहिर्मुख असणं किंवा एक्स्ट्रोवर्ट असणं किंवा पियर ग्रुपला जास्त महत्व देणं घरच्यांपेक्षा, हे त्या वयाचं एक स्टेजच ती आहे आणि ते एकदम नॅचरल आहे. त्यामुळे त्यांना हे रेस्टलेस होणं अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. आपला कोरोनाचा लॉकडाऊन हा अत्यंत अनैसर्गिक गोष्ट आहे, जी आपल्यावरती अनफॉर्च्युनेटली लादल्या गेली आहे, जी गेले 200 वर्ष किंवा त्याच्याहून जास्त कदाचित कोणीच पाहिलेलं नाहीये. अशा पद्धतीची गोष्ट आपल्याला लादली, आपल्याच भल्यासाठी लादली गेली आहे, पण त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला दिसतात किंवा दिसणार आहेत मानसिक दृष्ट्या. त्यामुळे हे आपण निसर्गाच्या विरुद्ध जातोय जर टीनेजला घरात ठेवतोय ते, अर्थात त्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तेही करणं गरजेचं आहे, पण अनैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचं रेस्टलेसनेस हा अत्यंत नैसर्गिक आहे. धन्यवाद सर, खूप छान सांगितलं, बरं वाटलं ऐकून. धन्यवाद. वी आर रनिंग द टाइम. एखादा प्रश्न असेल तर विचारूया. येस. Yeah, you can go ahead with the question. Yeah, I have a question. Like at this time, the children have got not much to do. So when we are organizing in a slum, how should we move? What is your outlook? Like what care we need to take, or what counseling or group activity which we need to do? A group activity regarding?
In slums, the children do not have much to do. Some are not work, not going to school, especially many of the schools are closed. And at younger age now, this is the time when the children can get exposed to elder boys who might put them into wrong path. Correct, correct. So you want how to keep them engaged? Yes. Okay. What are the things psychologically we need to take care about? What aspects at that growing stage? Especially after 8-9 years. Psychologically, regarding them being at home. Keep them engaged during this corona time, like what are the group activities which can be done? Okay. So, I would say that obviously considering, depending on their age, the activities should be, so because they are say 8-9 year olds, they would like more of physical activities or activities in which they will be their involvement would be the key. For example, groups where they play through play certain things, if they can be taught. So like Marathi madhe there used to be city, state, capital, and these kind of games, you know, which we used to play and used to enjoy. So activities where maps can be put in front of them and they have to find a certain city in some amount of time. So some activities like that where they will be then rewarded by either points and then teams winning over it and things like that. So which will be knowledge enhancing also, which will keep them engrossed through activities would be key. Also, small activities other than group activities which they can do later in the day at their home, which they can discuss later and maybe get rewarded over. So, for example, you may give them small sums which they can solve at home. You can give them certain, depending on their age, word problems or maths, arithmetic problems or activities like, now when you go back, depending on what they have now, as I know, even all my maid servants have Google and phone and YouTube, and Jio has changed everything. So if they have someone in the family having that, maybe they can be encouraged to search good things on the internet. Like let us say you give when you come back, you should you find out 4 things about this city in about a topic, so geography related or history related, some activities where they can come and tell you 5 sentences next day, which will encourage them to read up in their free time, as well as expose them to good aspects of technology and get encouraged in the next group session. So rewarded maybe only praise, that is also enough for children most of the times. So them being praised in front of 10 people makes them feel valued. So such activities can be planned, which will keep them busy in the group as well as at home later. Thank you, sir. One problem which I faced was these children, 14, 15 years, in spite of telling, they get another peer will take them to the place of drink, like introduce them to beer and all those things. So that was the biggest problem. In spite of my counseling, I found them in that situation. So it was really out of my hands. So to... Yes, so the certain things are out of our hands, but then you have to instill. What happens is that when telling that a certain thing is wrong, we just focus on the moral aspects of it. What will really help is if we take that 14-year-old, actually, if possible, if you can carry a group of those teenagers to a place where they can see the ill effects of alcohol. So let us say if they are taken to with prior consent, let us say someone suffering from cirrhosis and getting admitted in a hospital, or maybe around in the hospital, not in the COVID times, obviously, I'm talking about at some later time, but where they can actually see many times what happens is, what I feel is that we just, our law also focuses more on punishment.
So you break the rule of traffic, you break a signal, you you do underage driving and you are fined 100 rupees or 1000 rupees and you are let off. Instead of that, I keep on feeling, especially I feel very strongly about it when I see youngsters driving bikes rashly on the highway. I always feel that if some police wala catches hold of them and fines them, they are not going to learn any lesson out of it. What they should actually be, the fine should be or the punishment should be for them to work in head injury ward or the casualty of a hospital where they can see such head injuries, where they can see that it impacts life so sadly. That if they see, I think at the that impact will be long lasting on a individual than just telling him or lecturing him. So such sort of punishments, I won't call them punishment, it can be called as negative reinforcement. So this needs to be done in case of children. So that 15 year old, if he sees someone dying because of alcohol, or if he sees someone suffering the ill effects of alcohol, then probably he will remember, like if you see the tobacco related ad that now Tata Hospital has come out with, it is shown on TV, a female suffering from oral cancer and that. Now, that if done repeatedly in front of children, that can have a big impact. That ad is not going to create any impact on people who have already learned consume tobacco. But if I remember in my childhood, there used to be, it was 1980s probably, so there used to be that drug ka ad where skeleton wala there was ad that if you do drugs, you will become like this. So something like that. And I still remember that ad. Because it on my child ka it made an impact that oh, this is so ghastly that if I do drugs I'll become a skeleton. So something like that in children, if it is done repeatedly, then it will have an impact at least on some. Everybody can't be in our control, but some at least. Thank you, doctor. That was a very good insight on the, especially on the mind of the child. Thank you very much. It was a very nice enhancing session for us. Thank you. Thank you, Doctor. मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत. अगर हे सेशन असं चालू राहा असं वाटतं खरोखर, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या प्रश्नांवर सरांनी जे दृष्टिक्षेप आपल्याला डेव्हलप केलेला आहे खूप छान आहे. आणि विशेषतः फॉर अवर काउन्सिलर्स एस्पेशली ही हॅज टोल्ड दॅट टू create new pathways in brain, that is main, that should be main thrust or objective in our mind. He has also said that make the our client unlearn prior pleasure pathways. Another thing is that we have to make him unlearn the prior pathways, pleasure pathways, and place all these pathways with the new things. So we are very much enlightened by your speech, sir. आणि आपण सर्वच जवळजवळ सगळ्या एस्पेक्टवर प्रकाश टाकलेला आहे. आता मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया आणि एक दोन मिनिटात आभार मानले जातील. आणि आज या ठिकाणी बरीच मंडळी चांगली जमलेली आहेत. अनेक काउन्सिलर्स तर आहेतच, परंतु काही विद्यार्थी आहेत. त्यानंतर चांदोरकर सारखे व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. या सगळ्यांचा या ठिकाणी उपस्थिती होती, खूप आनंद झाला. सर तुम्ही आलात खुशाली, आपल्या सर्वांचे आभार मानेन. धन्यवाद. ओवर टू खुशाली. नमस्कार. आज अन्वय व्यसनमुक्ती केंद्रातर्फे आपण हे जे ओंकार डॉक्टर ओंकार सरांचं सत्र ठेवलेलं होतं, खरं तर ओंकार माटे सरांना आठवत असेल, डीवाय पाटीलला असताना आम्ही अन्वयचे सर्व कार्यकर्ते त्यांना खूप त्रास देत असू की प्रत्येक व्यसनमुक्तीची जी केस यायची ती सरांच्याकडे घेऊन जाणं आणि त्याच्यावर उपचार, कारण आमची ती शिकण्याची प्रोसेस होती त्यावेळी आणि सरांनी उपचार करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि खूप त्यावेळी आम्हाला त्यांची मदत व्हायची, उपयोग व्हायचा. आणि डी वाय पाटील त्यांनी जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा अतिशय आम्हाला वाईट वाटलं होतं,
पण तरी सुद्धा आता आम्ही सगळे त्या शिकण्याच्या प्रोसेस मधून बाहेर पडलो आहोत असं मला वाटतं. आज ओंकार माटे सरांनी जे सत्र घेतलं, प्रश्न संपलेले नाहीयेत पण कुठेतरी आपण थांबणं आवश्यक आहे म्हणून आपण थांबलो. मला असं वाटतं की जवळजवळ 2012 पासून आम्ही दरवर्षी दोन दोन दिवसाचं प्रशिक्षण घेतो. मुक्तांगणचं आयोजित केलं होतं, सक्सेरिया फाउंडेशनचं केलं होतं. असं दर म्हणजे काउन्सिलरने एक रिव्हिजन झाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश असतो, त्यांना थोडं रिफाईन केलं पाहिजे. पण मला स्वतःला असं वाटलं की डॉक्टर ओंकार सरांनी जे घेतलं आज सत्र, ते दोन दिवसाच्या ट्रेनिंग पेक्षाही एका सत्रामध्ये त्यांनी सर्व भाग जवळजवळ कव्हर केलेला आहे. वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे, मानसिक घेणं आवश्यक आहे आणि या सगळ्यामध्ये हा एक आजार आहे हे सातत्यानं समाजामध्ये बिंबवण्याची गरज आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आज हे सत्र ऐकण्यासाठी मला असं वाटतं अनेक काउन्सिलर्स या ठिकाणी मुद्दाम आवर्जून उपस्थित आलेले आहेत. खारघरहून आत्ताच उल्लेख केला अजित सरांनी, खारघरहून व्यसनमुक्ती केंद्राचे मिलिंद तांदूरकर, त्यांनी सगळ्या पालकांच्या मनातली शंका विचारली आणि मला अतिशय डॉक्टरनी जे उत्तर दिलं ते खरोखर खूप चांगलं वाटलं. नाही तर सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट आम्हाला खूपच सांगत असतात, नाही नाही पालक चुकतात पालक चुकतात, तर आता आपूची गोळी देणं आपण थांबवलं पाहिजे हा एक अतिशय ठक्क मेसेज सगळ्यांना मिळालेला आहे. नशाबंदी मंडळाचे तांबवेकर या ठिकाणी आलेले आहेत. नयन म्हात्रे आमचा सक्षम जो समुपदेशक आहे त्यानं ज्यांना काउन्सिलिंग केलं आहे तेही लोक इथं आले. स्त्रीमुक्ती संघटनेतून कल्पना, जिने प्रश्न विचारला, रश्मी वैशाली आहे, पुष्पा आहे, स्मिता आहे, असा एक समुपदेश करणारा ग्रुप पण या ठिकाणी आलाय. अन्वयचे तर सर्व समुपदेशक हजर आहेत आणि त्यांना सगळ्यांना अजून खूप प्रश्न विचारायचे होते आणि त्या प्रश्नांचं तुम्ही खूप छान निरसन केलेलं आहे. त्रिवेंद्रम म्हणून आमची अन्वयची समुपदेशक उमा तिने तुम्हाला प्रश्न विचारले. तर डॉक्टर ओंकार यांचे मी खूप खूप आभार मानते आणि तुम्ही असेच आमच्या अन्वय व्यसन मुक्ती केंद्राशी जोडले राहा आणि असेच आम्ही तुम्हाला त्रास देत राहू, सल्ले घेत राहू आणि या सगळ्यांचे आभार. जे अन्वयचे समुपदेशक आहेत, स्त्रीमुक्ती संघटनेचे आमचे कार्यकर्ते आहेत, नयन मात्रेंचे जे क्लायंट म्हणून आपण आलेले आहेत, या सगळ्यांचे परत एकदा मी आभार मानते आणि या ठिकाणी मी थांबते. वेळ खूप झालेला आहे तरी सुद्धा धन्यवाद सगळ्यांचे, परत एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आता हॅलो हॅलो आपण नेक्स्ट वीक ओनली विल होल्ड वन मोर मीटिंग. ओके यस सर. ओके थँक्यू सर. Thank you, sir. Thank you very much. Very, nice very, very nice session, sir. Dhanyavad, sir. Dhanyavad. Thank you very much. Very nice session. Yes. Thank you, madam. Thank you, sir. Thank you, Silves, sir. Thank you, Anil, sir. Thank you, Magdum, sir. Dhanyavad, sir. I'm looking at वेरी गुड कोऑर्डिनेशन, वेरी नाइस, कीप इट अप. हा मगदूम सर, प्रियंका आहे मी आशा सावरकंडे. आशा सावरखंडे. हा हा प्रिय मीच नाव आहे ते. हा जॉईन झालं बरं झालं. हा छान सेशन होतं. हा ब्रह्मकुमारी ऑर्गनाइज. ब्रह्मकुमारी छान. वेल डन वेल डन. इट वॉज विदाउट एनी प्रॉब्लेम, विदाउट एनी ब्रेक. थँक्यू. नयन छान कोऑर्डिनेट केलं. थँक यू मॅडम. थँक यू. पूजा सर तुम्ही नेहमीप्रमाणेच छान बोललात आणि सगळ्यांना प्रोत्साहित केलं, खूप खूप धन्यवाद. काय म्हणता रिअली ओळख ओळख छान करून दिली.
त्यांनी फक्त टायमिंग दिलेली ना त्यांच्या याची आणि ऑनलाईनला बरेच लोक आले आज छान वाटलं आपले आपले कन्सिलर बरेच आले त्यामुळे चांगलं वाटलं पुढच्या वेळेला आपल्याला जर रेकॉर्डिंग करता आलं ना तर फायदा होईल पुढच्या वेळेला जर रेकॉर्डिंग करता आलं ना तर फायदा होईल रेकॉर्डिंग केलंय मी रेकॉर्डिंग डॉक्टर ओंकार